नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मोरे ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज दिनांक 31 ऑगस्ट 2024 आणि आज आपण कापूस पिकासाठी चौथी फवारणी घेत आहोत. मित्रांनो, ही चौथी फवारणी खूप आवश्यक असते, कारण आता पोळा अमावस्या 2 ते 3 दिवसावर आलेली आहे आणि अशातच पोळा अमावस्याच्या 2 दिवस अगोदर किंवा 2 दिवस नंतर ही फवारणी घेणे आवश्यक असते, कारण अमावस्याच्या रात्री कापूस पिकावरती जे काही कीटपतंग आहेत ते मोठ्या प्रमाणात अंडे घालत असतात आणि यामुळे कापसावरती बोंडाळी येण्याचा मोठ्या प्रमाणावर धोका असतो. तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला चौथी फवारणी घेणे आवश्यक असते. तर मित्रांनो, आपण पाहू शकता की कापूस पिकामध्ये सध्या चांगल्या प्रकारे जे काही पाते आहेत ती पातींची संख्या चांगल्या प्रकारे आपल्याला दिसत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे कीटकनाशके त्याचबरोबर बायोस्टिम्युलंट वापरणे आवश्यक असते. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणत्या प्रकारचे कीटकनाशके वापरणार आहोत ते आपण आता पाहूयात. मित्रांनो, यामध्ये आपण स्टिकॉन या नावाचं सिलिकॉन स्टिकर घेतलेलं आहे. याचं प्रमाण आपल्याला 5 मिली प्रति 15 लिटर पंपसाठी घ्यायचं आहे. त्यानंतर आपण गायत्री या कंपनीचे किलर या नावाचे अग्निनाशक घेतलेलं आहे. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त आपण नागार्जुन या कंपनीचे प्रोपेक्स सुपर हे सुद्धा वापरू शकता. याचं प्रमाण आपल्याला 30 मिली प्रति 15 लिटर पंपसाठी घ्यायचे आहे. त्यानंतर आपण गायत्री या कंपनीचे पटपे प्लस या नावाचे बायोस्टिम्युलंट घेतलेलं आहे. तर याचं काम आहे कापसामध्ये हिरवेपणा आणणे, त्याचबरोबर पॉलिनेशन म्हणजेच परागीकरण वाढविणे, जेणेकरून कापसामध्ये पातींची संख्या वाढते आणि जे काही बोंडाची साईज आहे ती बोंडाची साईज वाढवण्याचं काम हे बायोस्टिम्युलंट करत असते. तर याचं प्रमाण आपल्याला 20 ते 25 मिली प्रति 15 लिटर पंपसाठी घ्यायचे आहे. त्यानंतर आपण FMC या कंपनीचे अजाका या नावाचे बुरशीनाशक घेतलेले आहे. तर याचं प्रमाण आपल्याला 12 ते 15 मिली प्रति 15 लिटर पंपसाठी घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण महत्त्वाचे म्हणजे जे काही थ्रिप्स आहेत त्यांच्या नियंत्रणासाठी आपण किमली या कंपनीचे फेरिडॉर या नावाचं कीटकनाशक घेतलेलं आहे. यामध्ये फिप्रोनिल 40% प्लस इमेडाक्रोपिन 40% WG फॉर्ममध्ये आहे. तर सेम घटक घरडाई कंपनीच्या पोलीस या कीटकनाशकामध्ये असतात, तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. याचं प्रमाण आपल्याला 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपसाठी घ्यायचे आहे. तर मित्रांनो, चौथ्या फवारणीसाठी अशा प्रकारचे कीटकनाशके आपण निवडलेले आहेत आणि मित्रांनो, फवारणी ही पोळा अमावस्येच्या 2 दिवस अगोदर किंवा 2 दिवस नंतर करावी, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.